Today we are going to start question number 4 from practicing 5.1. Question number 4, and the question is like that: verify the points P minus 2, 2, then point Q 2, comma 2, and the point R 2, 7. These points are the vertices of a right angle triangle. हे तिन्ही दिलेले जे पॉइंट्स आहेत, पॉइंट पी, पॉइंट क्यू आणि पॉइंट आर, हे राईट अँगल ट्रायंगलचे व्हर्टायसेस आहेत असं आपल्याला प्रूव्ह करायचं, व्हेरीफाय करायचं. आता राईट अँगल ट्रायंगल जो असतो, मागे तुम्ही सांगितलंय की राईट अँगल ट्रायंगल आता कुठला थेरम आला, पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम म्हणजे काय? हायपोटेन्यूस स्क्वेअर इज इक्वल टू साइड रूट स्क्वेअर प्लस साइड टू स्क्वेअर. आता इथे कुठले तर पॉइंट असतील, पॉइंट पी, क्यू, आर, ते पॉइंट या सिक्वेन्स ना असतील किंवा असे असतील किंवा अँटी क्लॉक वाईज कसे येते कुठल्या येणारे असू शकतील पॉइंट पी, क्यू, आर. मग आता आपल्याला काय करायचंय की फक्त या पी क्यू चा डिस्टन्स फाइंड करायचं, क्यू आर चा डिस्टन्स फाइंड करायचं आणि पी आर चा डिस्टन्स फाइंड करायचं. तिन्ही डिस्टन्स फाइंड करायचे, तिन्ही डिस्टन्सचा स्क्वेअर करायचा आणि तो मोठा आलेला जो स्क्वेअर असेल तो स्क्वेअर उरलेल्या दोन स्क्वेअरच्या ऍडिशन का आहे का नाही असं जर आपण व्हेरीफाय केलं तर हे तीन पॉइंट्स काय असेल बरं, राईट अँगल ट्रायंगलचे व्हर्टायसेस असतील. या पद्धतीने आपल्याला हे सॉल्व्ह करायचे, म्हणजे तीन पॉइंट्स राईट अँगल ट्रायंगलचे व्हर्टायसेस आहेत का नाही हे व्हेरीफाय करण्यासाठी सर्वात अगोदर आपण पी क्यू, क्यू आर आणि पी आर चे डिस्टन्स फाइंड करणार आहे. So first we will find the distance between P, Q. So the P, Q, हे करणे आहे म्हणजे करणे अगोदर आपल्याला याचे जे कोऑर्डिनेट जे आहेत x1, x2, x x1, y1, x2, y2, x3, y3 असे आपल्याला ऍसिन करावा लागते, सपोज करावा लागते. So the suppose coordinates of P is equal to x1, y1, coordinates of q is equal to x2, y2, coordinates of r is equal to x3, y3 असं आपण सपोज केलेले. मग त्या सपोज केलेनुसार हा x1 काय मायनस 2, y1 2, x2 2, y2 2, x3 2, y3 7. हा x1 y1, x2 y2, x3 y3 आपण सपोज केलेले. देन वी आर गोइंग टू अप्लाय द डिस्टन्स फॉर्म्युला टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन PQ. PQ हे डिस्टन्स आपल्याला फाइंड करायचं. सो PQ इज इक्वल टू अंडर रूट x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square. हा डिस्टन्स फॉर्म्युला PQ distance find करण्यासाठी. Now PQ is equal to under root x2 2 minus x1 minus 2 bracket square plus y2 y1 2 bracket square. This is equal to 2 minus minus by plus 2 plus 2 4 square प्लस टू मायनस टू झिरो चा स्क्वेअर झिरो म्हणजे इथे काय येणार फक्त फोर स्क्वेअर म्हणजे सिक्सटीन, सिक्सटीन चा स्क्वेअर रूट फोर.
म्हणजे PQ चा डिस्टन्स किती आलेले 4 हे समान सगळ्यांना मी आता इथे फक्त लिहितोय की PQ चं जे डिस्टन्स जे आहे मग दुसऱ्याने सॉल्व करायचं मी याच्यावर सॉल्व करतो PQ is equal to the distance of PQ is equal to 4 unit हे त्याचं डिस्टन्स आलेले Now we are going to find the distance between Q R. Q R the distance find करायचं आपल्याला. Q R तर Q R साठी काय की हा x3 minus x2 हा x3 आहे x3 मधला h2 minus करायचं x3 minus h2 bracket square plus y3 minus y2 bracket square. This is equal to x3 2 minus x2 2 bracket square plus y3 7 2 minus 2 0 the square 0 नाही इथे तर चालू नाही का हां 7 minus 2 7 minus 2 5 square 7 minus 2 5 is a square 25 चालू नाही इथे कसं येईल सर सो 25 square 25 कशाचा स्क्वेअर आहे 5 मल्टिप्लाइड बाय 5 चा स्क्वेअर 25 स्क्वेअर किती आहे 5 सो द डिस्टन्स ऑफ QR इज इक्वल टू 5 हे इथे लिहतो डिस्टन्स ऑफ QR इज इक्वल टू 5 नाऊ आता कशाचा डिस्टन्स फाइंड करावा लागेल आपल्याला PR सर PQ झालं QR झालं काय PR The distance between PR is equal to under root x3 minus x1 x3 minus x1 bracket square plus y3 minus y1 bracket square Sir, x3 y3 minus y1 bracket square x3 ची व्हॅल्यू काय आहे इथे लिहिलेत आपण सगळ्या व्हॅल्यू आहे 2 minus x1 plus y3 7 minus y1 bracket square 2 minus minus काय plus होईल 4 square plus 7 minus 2 5 square distance of PR is equal to 4 square 16 plus 16 plus 25 की आंतर अकरा चले 3 आणि 4 41 distance of PR किती आलं 41 इथे लिहितो distance of PR is equal to under root 41 परत समजलं आता आपल्याला काय करायचंय की याच्यामध्ये सगळ्यात आता राईट हँड ट्रायंगल मध्ये हायपोटेनस कोट असतो म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात मोठी जी लेंथ असते ती हायपोटेनस असतात सगळ्यात मोठी लेंथ कुठली आहे बघायचं हा PR अंडर रूट 41 हा मोठा आहे मग याचे स्क्वेअर करायचे आपला काय करायचं ध्यान काय हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 म्हणजे हा PR असणार आहे हा PR असणार आणि हा काय क्यू नाही हा PR स्क्वेअर PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर इतका म्हणजे हे राईट अँगल ट्रायंगल चे व्हर्टेक्सेस असतील इतपर्यंत समजलं की काय काय केलं आपण PQ चा डिस्टन्स फाइंड केलं QR चा डिस्टन्स फाइंड केलं PR चा डिस्टन्स फाइंड केलं आता आपण व्हेरीफाय करणार आहे राईट अँगल ट्रायंगल ची व्हर्टेक्सेस आहेत किंवा नाही सो अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम पुढचा एक्झाम्पल ते इथे सॉल्व करतो मी सो अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम हा PR स्क्वेअर PR म्हणजे याचा स्क्वेअर इज इक्वल टू PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर PR स्क्वेअर किती अंडर रूट 41 चा स्क्वेअर प्लस PQ 4 square
प्लस आता ज्या स्क्वेअर रूट चा स्क्वेअर असतो त्या स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल कसे कॅन्सल होतात तर 41 चा स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर रूट मध्ये काय येणार आहे 41 × 41 स्क्वेअर मध्ये मल्टिप्लाय करायचं त्याच नंबर त्याच नंबर 41 × 41 ह्या फोर्ट हा ग्रुप पेअर फॉर्म झाला तो स्क्वेअर रूटच्या बाहेर आहे हा म्हणजे हा रूट 41 चा स्क्वेअर रूट काय आला स्क्वेअर चा स्क्वेअर रूट 41 आहे is equal to 4 square 16 plus 85 41 plus 7 4 4 4 4 4 4 right angle triangle samajhle ata he example aaya ata par ki video process karun post karun to ise form mein to solve karna ka mana solve karenge ye next example ye to ek first ka clear aaya जर काही डिफिकल्टी असेल तर विचारा नाही तर का शिकवत जातो आणि डिफिकल्टी परत त्या पण नाही काही डिफिकल्टी फक्त डिस्टन्स ही पूर्ण हा पूर्ण प्रॅक्टिस आहे फक्त डिस्टन्स फॉर्म्युला आहे पहिल्या दिवशी डिस्टन्स फॉर्म्युला शिकवला थोडा मुलीन थोडस समजलं उत्तर आणखी समजलं पूर्ण प्रॅक्टिस ज्या सॉल्व होतो ना त्या डिस्टन्स फॉर्म्युला पाठवून जातो आणि खूप इझी असणार सगळं याच्यापैकी काय बोर्डाला परीक्षेने आपला मार्क पण व्हॅल्यू चेंज होते जर व्हॅल्यू चेंज झालं तर काही प्रॉब्लेम नाही तर ते आपल्याला असणार नाउ द नेक्स्ट क्वेश्चन इज पॉइंट्स दिलेले आहेत आपल्याला आणि ते पॉइंट्स व्हेरीफाय करायचे First, I will read the question. Show that the points P, Q, R, S are the vertices of parallelogram. एक parallelogram आहे आणि या parallelogram चे किंवा आहे vertices आहे. आता parallelogram चे काय properties असतात? जसं right angle triangle ची property होती. तसं parallelogram parallel असतात आणि congruent असतात. Opposite sides are parallel and congruent. म्हणजेच आपल्याला हे व्हर्टेसेस हा एक कशाने दाखवणार तर या अपोजिट साइड्स काय करायचं आपल्याला कॉंग्रुएंट दाखवायचे ते कसे दाखवणार तर डिस्टन्स फाइंड करायचं पी क्यू आर एस चार डिस्टन्स चार वेळा डिस्टन्स फॉर्म्युला यूज करायचा आणि दोन दोन साइड जर असतील तर कॉंग्रुएंट आल्या म्हणजे हे काय पॅरलोग्रामचे व्हर्टेसेस आहे तर पहिलं काय घेणार आपण आता पी चे पॉइंट दिलेले पी 2 − 2 क्यू 7, 3 आर 11 − 1 आणि एस 6 − 6 अगोदर आपण सपोज करू सपोज कोऑर्डिनेट्स ऑफ P is equal to x1, y1. Q is x2, y2. R is x3, y3. S is x4, y4. Now, we have the value of x1, 2. y1, −2. x2, 7 y2 3 x3 11 y3 −1 x4 6 y4 −6 याच्यामध्ये तू फक्त काय आहे की ते लिहिताना वगैरे तू स्टॉप आणि आता मी −6 काय लागत हे 6 दिलास पुढचे आपले एक्झाम्पल करून क्लास एवढे काळजी फक्त घ्यायची एक कॉर्डिनेट सपोज करणं व्यवस्थित सपोज करून घ्यायची फर्स्ट वी विल फाइंड द डिस्टन्स बिटवीन पी क्यू पी क्यू साठी काय फॉर्म्युला आहे फॉर्म्युला देखील लिहायचा प्रत्येकाला फॉर्म्युला काय इथं x2 − x1 ·2 − y1 ·2 दिस इज इक्वल टू x2 ची व्हॅल्यू काय आहे ते लिहिले आपण 7 − 2 ·2 प्लस y2 3
माइनस माइनस टू माइनस टू है ना ब्रैकेट स्क्वायर सेवन माइनस टू से स्क्वायर क्या है सेवन माइनस टू फाइव फाइव स्क्वायर ट्वेंटी फाइव प्लस थ्री माइनस माइनस टू थ्री प्लस टू फाइव फाइव स्क्वायर ट्वेंटी फाइव प्लस ट्वेंटी फाइव फिफ्टी फिफ्टी प्लस काय येतं आपल्याला ट्वेंटी फाइव इंटू टू ट्वेंटी फाइव चाहिए हाय कळलं आपण स्क्वेअर रूट काय फाइव रूट टू हा ट्वेंटी फाइव प्लस ट्वेंटी फाइव फिफ्टी फिफ्टी ला काय लिहिलं आपण ट्वेंटी फाइव इंटू टू ट्वेंटी फाइव स्क्वेअर रूट निघालं फाइव टू ऍज इट इज म्हणजे पहिलं डिस्टन्स किती आलं पी क्यू इज इक्वल टू पी क्यू इज इक्वल टू फाइव रूट टू आपण जरा असं घेतला Now we'll find the distance between Q R. Q R. The Q R is equal to x three minus x two bracket square plus y three minus y2 bracket square so this is equal to x3 x3 kiti hai 11 minus x2 7 bracket square y3 minus 1 and y2 3 bracket square 11 minus 7 11 minus 7, 4, 4 square, 16, plus minus 1, minus 3, minus minus square, plus 3, minus 4, and minus 4 square, 16. Per day, minus 1, minus 3 is equal to minus 4, and minus 4, negative number square is positive, 16. 16 plus 16 is equal to under root 32. आता 32 ला कसं काय लिहिलंय काय लिहिलंय आपल्याला 16 इंटू टू 16 16 इंटू टू 16 चा स्क्वेअर रूट 4 आणि काय रूट 4 रूट 2 हा मिळाला आपल्याला 4 रूट काय क्यू आर क्यू आर इज इक्वल टू 4 रूट 2 क्यू आर हा 4 रूट 2 आता हा 5 रूट 2 आहे पाहिजे आणि हा 4 रूट 2 आहे पाहिजे म्हणजे हा कारण बघा आमचे व्हर्टायसेस आहे आता कसं डिस्टन्स फाइंड करायचं आपल्याला आर एस एवढं कम्प्लीट करून ना थांबव आर एस आर एस साठी काय येणार आहे एक्स फोर मायनस एक्स थ्री ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय फोर मायनस वाय थ्री ब्रॅकेट स्क्वेअर एक्स फोर काय सिक्स मायनस x3 11 bracket square plus y4 minus 6 minus y3 bracket square 6 minus 11 5 minus 5 minus 5 square 25 plus minus minus plus 1 minus 6 plus 1 minus 5 minus 6 इथं सॉल्व करून तुम्हाला मायनस सिक्स मायनस मायनस वन मायनस सिक्स मायनस मायनस काय आलं प्लस वन मायनस सिक्स प्लस वन म्हणजे मायनस फाईव्ह आणि मायनस फाईव्ह स्क्वेअर ट्वेंटी फाईव्ह प्लस ट्वेंटी फाईव्ह इज इक्वल टू फिफ्टी फिफ्टी ला काय लिहिता ट्वेंटी फाईव्ह टू टू म्हणजे फाईव्ह टू बरोबर आहे ना मार्क्स सॉल्व केलं तर नाही फाईव्ह रूट टू म्हणजे हा काय आला आर एस आर एस फाईव्ह रूट टू आलं फाईव्ह रूट टू आता हा किती आहे पाहिजे म्हणजे हे पॅरलोग्रामचे व्हर्टायसेस आहे सॉल्व करू आपण आणि थांबू Now the distance between P, S PS साठी काय फॉर्म्युला येणार आहे x4 minus x1 bracket square plus y4 minus y1 bracket square x4 ची व्हॅल्यू 6
minus x1 2 bracket square plus y4 minus 6 minus y2 minus y2 bracket square 6 minus 2 the square 6 minus 2 4 4 the square 16 plus minus 6 minus minus square plus minus 6 plus 4 which is minus 4 and minus 4 the square 16 ये समझते का सॉल्व करो तो क्या 16 plus 16 32 32 ला काय लिखायचं आपल्याला 16 into 2 म्हणजे काय आलं 4 आले का 4 2 मग शेवटी आपल्याला आला का डिस्टन्स ऑफ PQ इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ SR डिस्टन्स ऑफ PS इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ QR देयरफॉर द गिवन व्हर्टिसेस आर द व्हर्टिसेस ऑफ पॅरलोग्राम समजले दोन क्वेश्चन आता उद्या आपले तीन क्वेश्चन कंप्लीट होतील रोम्बस एक आहे x फाइंड आउट करायचा आणि इक्विलॅटरल ट्रायंगल असे तीन एग्जांपल उद्या होतील आपले हा 5.1 सब्जेक्ट मग 5.2 चा सेक्शन फॉर्म्युला जो आहे तो बघूया ठीक आहे दोन एक नंबर समजले हो पास्ट नंबर्स सॉरी